नमस्कार, मी आहे सध्या फलटण या ठिकाणी आणि फलटणमध्ये आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विसावा घेणार आहे. मुक्कामी आहे. वारकरी आपल्या तंबूत आपल्या राहुटीमध्ये राहतात, तर काही वारकरी फलटणमध्ये फलटण शहर बघण्यासाठी इकडे तिकडे येतात आणि फलटणकरांना भेटी देतात, गाठी देतात. असेच काही आपल्यासोबत मराठवाड्यातून औरंगाबाद येथून वारकरी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचे वारीचे कसे एक्सपिरियन्स आहेत त्यांच्याकडून आपण ते जाणून घेणार आहोत. माऊली, जय हरी. जय हरी. आपलं नाव सांगा आणि वारी किती आहे आपली? श्रीकांत देशपांडे, पहिलीच वारी. कुठनं आला पण? औरंगाबादहून. बरं बरं. काय सांगाल, कसा अनुभव आहे? खूप छान अनुभव आहे. शक्ती त्या माऊलींनीच दिली. आत्तापर्यंत खूप दिवसापासून यायचं होतं, पण सेवेत असल्यामुळं जमलं नाही. आता 30 एप्रिलला सेवानिवृत्त झालो. काय करत होता तुम्ही नोकरी? मी शंकरसिंग नाईक कनिष्ठ महाविद्यालयाला प्राचार्य म्हणून काम करत होतो. 30 एप्रिलला सेवानिवृत्त झालो. निवृत्त झाल्याबरोबर किती वर्ष झाले नोकरी करून? मला 36 वर्ष आणि 7 महिने झाले नोकरी माझी. आता इथून पुढं वारी कंटिन्यू करणार प्रयत्न तोच आहे. निश्चित. बरं, आत्तापर्यंतच्या या वारी कसं वाटलं तुम्हाला? की खूप छान वाटलं. आणि त्या पांडुरंगाशी आणि त्या ज्ञानेश्वर माऊलीशी एकरूप झाल्यासारखं वाटलं. आणि ते एकरूप झालं म्हणूनच ती शक्ती मिळाली आणि त्या शक्तीतून आम्ही इथपर्यंत फलटण येथे पोहोचलो. निश्चित, अर्धा प्रवास त्यांनी वारीचा पूर्ण केला आहे. आता दुसरेही त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या धर्मपत्नी आहेत. कितवी वारी, तुमचं नाव काय सांगा? माझं नाव सरिता श्रीकांत देशपांडे. मी यावर्षी पहिल्याच वेळेस आले वारीला आणि या वारीचा अनुभव खूप छान आहे. पहिल्याच वर्षी आले आणि जोडीने आलात, कसा अनुभव आहे? नाही, आम्हाला सगळ्यांनी खूप घरून निघताना खूप कौतुक केलं की पहिल्याच वर्षी जात आहे आणि जोडीनं जात आहे. मी असा योग दुर्मिळ असतो असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं घरून निघतानाच. हां, त्यामुळे खूप आनंद वाटतो. पाय दुखतात का? पाय दुखतात, पण संध्याकाळी उठ झोपतात, झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर पाय अजिबात दुखत नाही. हां हां, म्हणजे एकंदरीत चांगलं वाटतं. म्हणतात ना, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. म्हणजे पंढरीचा टकळा लागला की पाय वगैरे जरी दुखले तरी दुसऱ्या दिवशी ते काही वाटत नाही, नॉर्मल वाटतं. त्यांच्याच मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत, त्या पण पहिलीच वारी आहे. कसा अनुभव सांगाल, नाव काय तुमचं? माझं नाव वनिता वैभव वैद्य. मी पहिल्याच वर्षी आले. काय सांगाल, कसा अनुभव आहे आतापर्यंत? अनुभव खूप छान आहे, खूप छान वाटतं. म्हणजे मनाला काय कसं वर्णन कराल तुम्ही या वारी तुमच्या शब्दात? माऊली खूप शक्ती देते आपल्याला चालण्यासाठी. माऊली खूप खूप शक्ती देते माऊली, आणि आपण किती चालतो याचा काही अंदाज येत नाही. तुम्ही वारकऱ्याकडे जेव्हा बघता त्यांच्याकडे त्यांची एकदा तो उत्साह बघतात, जसे लहान मुलांसारखे ते उड्या मारतात, चालतात, पावली खेळतात, अभंग म्हणतात, आनंद म्हणजे खूप एन्जॉय करतात, काय वाटतं त्यांच्याकडे बघून तुम्हाला? ते पाहून आपण पण अभंग म्हणावे असं वाटतं, नाचावं गावं आणि नाव घेत पुढे चालावं विठ्ठलाचं. निश्चित, हाच वैष्णव पंत आहे आणि हीच वारी आहे. तर आपण यांच्याकडून अभंग म्हणून घेणार आहोत. एक अभंग हो द्या माऊली. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग.
छान या ठिकाणी त्यांनी अभंग म्हटला. या ठिकाणी खूप त्या आनंद घेत आहेत वारीचा आणि हेच वारीचे रंग आहेत आणि यालाच वारी म्हणतात. म्हणूनच या ठिकाणी जे वारकरी आहेत ते वर्षभरापासून वाट पाहतात की माझ्या पांडुरंगाची वारी, माझी आषाढी वारी कधी येते. आणि ती वारी आल्यावर हे आनंदाचे फवारे ते पूर्ण वारीने उडवत जातात, लहान मुलासारखे हसत बागडत अभंग म्हणत पुढे पुढे सरकतात. हेच काय ते वारीचं महत्त्व. या निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधला, त्यांनीही अभंग म्हणून आपल्याला अभंग सादर केला छानसा. आपण अशाच वारीचे नवीन नवीन वारकरी त्यांचे अनुभव शेअर आपल्याशी करणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, फलटण.